नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण घर या धुंडीराज जोशी लिखित कवितेची चाल समजून घेणार आहोत। तेव्हा सगळ्यांनी चाल ऐकावी, पाठांतर करावी आणि वारंवार करण्याचा प्रयत्न करावा। तर चला तर मग सुरुवात करूया घर या कवितेच्या सुंदर अशा चालीला। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही एक वस्तू, घर नाही एक वस्तू। घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना बोल्या। घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना बोल्या। घरात हवा जिव्हाळा, घरात हवा जिव्हाळा। घर शिक्षणाची पहिली शाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा। घर नाही नुसता पसारा, घर नाही नुसता पसारा। घर नाही केवळ निवारा, घर नाही नुसता पसारा। घर नाही केवळ निवारा, घराला असते कहानी। घराला असतो आपला चेहरा, घराला असते कहानी। घराला असतो आपला चेहरा, घर शिकवते पाहायला। घर शिकवते पाहायला, चालायला धावायला। घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला। घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला। घराने असावे सावधान, घराने असावे सावधान। घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान। जवळ करावी नवी मूल्ये, नवीन ज्ञान। घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट। घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। सगळ्यांना कवितेची चाल आवडली असेल तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत कविता ऐकत रहा, पाठांतर करा, कवितेची चाल समजून घ्या आणि कविता वारंवार म्हणण्याचा प्रयत्न करा। तोपर्यंत थांबूया, नमस्कार।